देवेंद्र फडणवीस सरकारच्या त्रिवर्ष पूर्तीनिमित्त शिवसेनेनं भाजपला धक्कादायक गिफ्ट दिलं. भाजपच्या मंत्र्यांच्या कथित घोटाळ्यांचा समावेश असलेली पुस्तिका. घोटाळेबाज भाजप. मात्र हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्ह दिसतात. शिवसेनेनं चक्क घुमजाव केलाय. घोटाळेबाज भाजप. भाजपच्या 10 मंत्र्यांवर आरोपांची चिखलफेक. शिवसेना बैठकीत वाटलेल्या पुस्तिकेमुळे खळबळ. ही पुस्तिका नेमकी छापली कुणी? हा प्रश्न सध्या वर्षापासून मंत्रालयापर्यंत आणि मातोश्रीपासून शिवसेना भवनपर्यंत सर्वांनाच पडलाय. भाजपच्या मंत्र्यांची बदनामी करणारी ही पुस्तिका चक्क शिवसेना नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वाटण्यात आली. या 56 पानी पुस्तिकेत भाजपच्या 10 मंत्र्यांचे फोटो छापण्यात आले. सरकारमधील फक्त भाजप मंत्र्यांच्याच घोटाळ्यांची इत्यंभूत माहिती त्यात देण्यात आली. विशेष म्हणजे चिक्की घोटाळ्याचा उल्लेख पहिल्याच पानावर आहे, पण पंकजा मुंडेंचा फोटो छापलेला नाही. शिवसेनेवर वारंवार आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांची पुस्तिकेत झाडाझडती घेण्यात आली आहे. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या भाजपच्या कथित राष्ट्रीय घोटाळ्यांची जंत्री ही पुस्तिकेत आहे. सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेनं आजवर अनेकदा भाजप सरकारच्या विरोधात टीकेची तोफ टाकली, पण सरकारच्या त्रिवर्षपूर्तीच्या मुहूर्तावर घोटाळेबाज भाजप या पुस्तिकेमुळे भाजपला जोरदार झटका बसलाय. काही महिन्यांपासून शिवसेना सततच्या प्रभावामुळे जे का वेगळ्या मनस्थितीत वैफल्यग्रस्त झालेली त्या ठिकाणी दिसते, आणि म्हणून त्यांच्याकडून काही वेगळी अपेक्षा आम्हाला नाही, परंतु या थराला ते जातील असंही आम्हाला वाटलेलं नव्हतं. परंतु आपण जे म्हणतो ना की दिवा विझण्यापूर्वी जसा फडफड करतो, तशी अवस्था मला वाटतं शिवसेनेची झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण फारच गांभीर्यानं घेतल्याचं समजतंय. MIDC घोटाळा प्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाईंची चौकशी सुरू आहे. त्याशिवाय शिवसेनेच्या काही मंत्र्यांची प्रकरणं मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेची चौकशी लावली तर शिवसेना अडचणीतील असं मानलं जाते. दरम्यान घोटाळ्यांच्या पुस्तिकेचं प्रकरण अंगलट येण्याची चिन्ह दिसताच शिवसेनेनं जबाबदारी झटकलीय. ही पुस्तिका शिवसेनेनं छापलेली नाही असा दावा पक्षाकडून केला जातोय. भाजपनं प्रत्युत्तराची तयारी सुरू केल्यानं शिवसेनेचे धाबे डाणले. खिशात ठेवलेले राजीनामे खरंच देण्याची वेळ शिवसेनेच्या मंत्र्यांवर येते की काय, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दिनेश दुखंडेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.